नमस्कार, मी विशाखा वरपे, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। मोदी सरकारने वाढवली उसाची एफआरपी किंमत। नारायण राणेंना 17 सप्टेंबर पर्यंत हायकोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणी पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही। तुम्ही काही करू शकत नाही, सगळ्यांना मी पुरून उरेल, नारायण राणेंचा हल्ला बोल। 100 कोटींच्या बेनामी व्यवहार, आयकर विभागाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार दाखल। कोणताही व्यक्ती जेव्हा स्वतःला राजा दाखवण्यासाठी धडपड करत असतो तेव्हा तो खरा राजा नसतो, अमृता फडणवीस। सुरुवात तुम्ही केली आणि शेवट आम्ही करू, आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा। राणेंचे वाक्य चुकले नाही, थोबाडीत मारली असती, हा कॉमन संवाद, चंद्रकांत पाटील। जन्मदात्या आईनं 2 चिमुरड्याचा गळा घोटून केला खून, कराडमधील धक्कादायक घटना। ज्येष्ठ विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ डॉक्टर गेल अमुवेंट यांचं निधन। आणि बीड जिल्ह्यामध्ये आज 78 जणांना कोरोनाची लागण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीचं सविस्तर। लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या 7 महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या बीड कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। पाटोदा तालुक्यातील वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना संस्थाचालक आणि मुख्याध्यापक वेळेच्या वेळी वेतन करत नाहीत, तसेच इतर लाभ देखील दिले जात नाहीत असा आरोप करत संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्या जाचाला कंटाळून शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। बोगस विद्यार्थ्यांमुळे गाजलेल्या या आश्रम शाळेतील शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी शिक्षकांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे साकडे घालत मंत्री महोदय आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे। विशेष म्हणजे संत शिरोमणी भगवान प्राथमिक आश्रम शाळेत बोगस विद्यार्थी आणि बोगस शिक्षक भरती या प्रकरणात प्रशासक नेमण्यात यावा यासाठी वारंवार विभागीय पातळीवरून सचिवापर्यंत कारवाईचे आदेश आले, मात्र कारवाई केली गेली नाही म्हणून प्रशासक नियुक्त करून शासनाची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे। यामुळे पुन्हा एकदा सामाजिक नेते धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यात शिक्षकावर संस्थाचालक वाकून होणारा अन्याय समोर आला आहे, असा संस्थाचालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। झुंजार नेता लाइव चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। मी जायबाई संजय महादेव, प्राथमिक आश्रमशाळा वडझरी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून आज 19वं वर्ष माझं चालू आहे। तरीसुद्धा आज या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्व कामं करत असूनसुद्धा आमचे संस्थाचालक मुख्याध्यापक हे जाणीवपूर्वक आमचं वेतन टाकत नाहीत। याही आधी जानेवारीपर्यंत आमचं असंच वेतन त्यांनी अडवलं होतं, ते वेतन उपोषण करूनच आम्हाला दिलं गेलं आणि जानेवारीनंतरचं जे वेतन रखडलं तेही आज आम्ही उपोषण करत असताना देतील का नाही, आणि त्यामुळं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे आणि आमचं कुटुंब पूर्णपणे अडचणीत सापडलेलं आहे। आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे धस वस्तीवर उसाच्या शेतात काल दुपारी एका शेतकऱ्याला बिबट्या दिसला, यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सायंकाळी उशिरा जाऊन पाहणी केली, तो बिबट्याच असल्याची माहिती पाऊल खुणावरून निष्पन्न झाले आहे। आष्टी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता, याची मनातील भीती संपत नाही, तोच आता परत चोभा निमगाव परिसरातील सोपान थेटे या शेतकऱ्याच्या उसात शेतात रविवारी बिबटे दिसला। थेटे हे जीव मुठीत धरून वस्तीकडे धावले। ग्रामस्थांनी टोळक्याची पाहणी केली पण कुठेच काही दिसून आले नसल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी आष्टी येथील वन विभागास याबाबत माहिती कळवली। झुंजार नेता लाइव चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। जामखेड ते सापलखेड रस्ता अत्यंत खराब झाला आहे। मोठमोठी खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत, अनेकांचे बळी गेले आहेत तर शेकडो लोकांना कायमचे अपंगत्व आले आहेत, रोजच अपघात घडत आहेत। आमदार आजबे आणि आमदार दहस या दोन्ही आमदारांनी लक्ष देण्याची गरज आहे। अहमदनगर आष्टी जामखेड हा राज्य महामार्ग रस्ता राहिला नसून मृत्यूचा सापळा व खड्डेमय रस्ता झाला आहे। काही महिन्यांपूर्वी हा रस्ता अहमदनगर पासून साबलखेड पर्यंत झाला, तेथून आष्टी पर्यंत रखडला, आष्टी पासून चिंचपूर पर्यंत झाला, जामखेड पर्यंत केवळ मंजुरी नसल्याने हा 20 किलोमीटर अंतराचा रस्ता रखडला आहे। मागील वर्षापासून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, मंजुरी मिळताच त्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उभयंतिका दिलीप तारडे यांनी झुंजार नेता लाइव्हशी बोलताना दिली।
दरम्यान आष्टीचे दोन आमदार रस्ता प्रश्नाकडे कोण पाहणार असा प्रश्न जनता करीत आहेत. अहमदनगर आष्टी जामखेड हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे हा रस्ता वर्ग झाला आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके आष्टी. मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे धारूर तालुक्यातील आरणवाडी साठवण तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी मोठे जन आंदोलन उभारले होते. जनरेटरमुळे सांडवा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. यानंतर झालेल्या पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृश्य पाहून 5 गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. हा तलाव पूर्ण भरल्याने डोंगरात हरित क्रांती करण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकावर औषध फवारणी करताना अचानक विजेची तार तुटून पडल्याने शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आहेर धानोरा येथे घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथील विनायक कानोजी फाटक ही आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतात सोयाबीनवर औषध फवारणी करत होते. यावेळी अचानक विद्युत तार तुटून पडल्याने शॉक बसला. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 4 अब्बास कॉलनी अमराई अफसर बाबा मस्जिद या भागातील रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने व नाली नसल्याने घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसत आहे. त्यामुळे या भागात दर्जेदार रस्ते करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत असून या संदर्भात येथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना बाबा बागवान इम्रान बागवान इम्रान मेहताब बागवान यांच्यासह आदी उपस्थित होते. दारूच्या नशेत पैशाच्या वादातून सुरू झालेल्या भांडणात मुलगा योगेश वय 35 याने कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचे वडील महादेव आवटे वय वर्ष 55 यांचा खून केल्याचा प्रकार पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे सोमवारी घडला. दरम्यान घटना घडल्यानंतर पोरांच्या अडचणी होऊ नयेत म्हणून भाऊकीने परस्पर अंत्यविधीही उरकला. मात्र एका निनावी फोनने पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत योगेश आवटे गणेश आवटे विष्णू आवटे वाल्मिक आवटे आणि परमेश्वर आवटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पोलीस हवालदार आदिनाथ तांदळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर करीत आहेत. आणि आता पाहूया बीड जिल्ह्यातील कोरोनाची झटपट आकडेवारी. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 4312 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 78 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4234 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये आष्टी 33 बीड 12 धारूर 6 गेवराई 1 केज 5 माजलगाव 2 पाटोदा 6 शिरूर 6 वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार.